आमची आता तयारी झालेली आहे, 9 वाजलेले आहेत, नाश्त्याची वाट बघतोय. आता इथे 9:15 नाश्ता भेटेल आम्हाला, कॉम्प्लिमेंटरी जो होता. आज आम्ही जाणार आहोत जय गणेश मंदिरामध्ये, जे इथून हार्डली 10 किलोमीटरवर आहे मालवणमध्ये. बोलता बोलता मी एकदम बाहेर आलोय, म्हणजे हा आपला गेट आहे. तुम्ही मला माहित नाही का नाश्त्याला एवढा लेट का करतात लोक. हार्डली 8 नाश्ता तयार होतो सर्वांचा, पण इथे अजून 9 तरी पण नाश्ता झाला नाहीये. आता बघूया, जास्त वेळ थांबू शकत नाही कारण की मला पुढे लेट होईल. आपल्याला अजून काही जागा एक्सप्लोअर करायच्या राहिलेल्या आहेत, त्या एक्सप्लोर करायच्या आहेत. आज तर मेन दिवस आहे, आज पूर्ण जागा एक्सप्लोर करायच्या आहेत. तर आपल्याला इथे एवढा वेळ जास्त थांबता येणार नाही. जर नाश्त्याला लेट झाला तर आपण हा स्किप करू नाश्ता, आपण बाहेरच कुठेतरी करूया. तर आम्ही आता निघालो आहे, नाश्ता तर काही रेडी झाला नव्हता हॉटेलमध्ये, आता बाहेरच करूया कुठेतरी नाश्ता. आपण आता चाललो आहोत पहिले जय गणेश मंदिरामध्ये, ते हार्डली इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण पहिला नाश्ता करूया कुठेतरी, त्याच्यानंतर आपण गणेश मंदिरात जाऊया. कारण की पोटात काय नसल्यामुळे एकदम गाडी चालवायला पण कंटाळा येतो. सकाळी सकाळी तुम्ही पाहाल ना, आता 9 आणि 9 मस्तपैकी आपण या अशा सुंदर रोडवर, रस्त्यांवर जी आपण स्कूटी चालवतो आहे त्याची एक वेगळीच मजा आहे. आणि पाठून पिक पिक करतो आहे गावच्या. खूप पर्यटक आलेले आहेत, त्याच्या 2 किलोमीटर आधी आहे आणि मस्तपैकी घरगुती नाश्ता करण्यासाठी थांबलो. हे हॉटेल आहे, घरगुती हॉटेल आहे मस्तपैकी, त्यांच्या खळ्यामध्ये त्यांनी हॉटेल केलेलं आहे आणि तिथेच आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. मिसळपाव आणि खावण्या टाईपमध्ये काहीतरी त्याचा नाश्ता आहे, तो ऑर्डर केला आहे. आल्यावर तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट वगैरे. सो आपला नाश्ता आलेला आहे, आपण ऑर्डर केलेली आहे घावणे आणि चटणी, जी टिपिकल आपण कोकणातली माणसं जी खातो तशी, आणि मिसळ आणि पाव. सो लगेच नाश्ता संपवतो, नाश्ता संपून आपण लगेचच आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करूया. सर आपण आता इथून निघतोय, इथे नाश्ता केलेला आपण तानाजी कॉर्नरमध्ये, आणि आता आपण चाललोय जय गणेश मंदिरामध्ये. रस्ता बघा ना कसा वाटतो, इथली आजूबाजूची घरं बघा एकदम पहिल्या जमान्याची आहेत, राजवाडा सारखी घरं आहेत. बघा हा एक कुशेवाडा, मस्त दिसतात घरं. आणि मला वाटतं हे जय गणेश मंदिर आहे. सो आम्ही आता जय गणेश मंदिरामध्ये आलेलो आहे, तुम्ही आता बघू शकता हे गणेश मंदिर आहे. आणि इथे आम्ही बाईक लावलेली आहे आणि आतमध्ये चाललो आहे. सो मंदिरामध्ये बघाल तर खूप शांती आहे, म्हणजे काहीच अशी ध्वनी प्रदूषण नाही आहे, एकदम शांत मंदिर. या जय गणेश मंदिराची निर्मिती काल निर्णय जे कॅलेंडर आहे आपलं, ज्यांचे ओनर, त्यांचे फाउंडर मिस्टर जयंतराव साळगावकर ह्यांनी केली आहे. या मालवणमधील सुप्रसिद्ध मंदिर आहे जय गणेश. सो इथे लोक मकर संक्रांतीला आणि मागी गणेश उत्सवाला इथे भेट देतात. मालवणचे हे जय गणेश मंदिर हे वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. जयंत साळगावकर हे भारतीय व्यापारी, लेखक आणि हिस्टॉरॉलॉजिकल हे कालनिर्णयचे फाउंडर्स, ह्यांनीच ही निर्मिती केली आहे जय गणेश मंदिराची. त्यांचा फोटोही या मंदिरामध्ये आहे, तुम्ही बघितलाच असेल. आणि त्यांचं हे गाव आहे, या गावातच त्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं. त्यांचं असं म्हणणं होतं की या गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे त्यांची जी प्रगती झाली त्यामुळे ह्यांनी या गणपती मंदिराला जय गणेश असं नाव दिलं आहे. गणेश मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल ना,
तर तुम्हाला मालवणमध्ये यावं लागेल आणि मालवण इथून मालवण जेट्टी इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला मालवण जेट्टीमधून कोणीही या जय गणेश मंदिराचा ॲड्रेस सांगू शकतो. तुम्हाला कुठेही असा काय प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला या मंदिरात येण्यासाठी मालवणला यावं लागेल. जर तुम्ही मुंबईवरून येत आहे तर तुम्हाला कुडाळ टू मालवण, मालवण टू जय गणेश मंदिर आणि इथून मालवण जेट्टी जे आहे ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम मालवण जेट्टीपर्यंत आलात ना तर तुम्हाला कोणी इथे सांगू शकतं की कसं यायचं आहे. आम्ही चाललो आहोत रामेश्वर मंदिरामध्ये. हार्डली इथून ते जवळच आहे, 3 ते 4 किलोमीटर असेल. आता विचारतच जावं लागेल सर, कारण की नेव्हिएशनमध्ये मॅपमध्ये टाकलं तर ते कुठला दुसराच रस्ता दाखवते. सो आपण आता विचारत जाऊया. पहिलं आता इथून बाहेर पडूया मालवण जेट्टीच्या इथे आणि तिकडून आपण कोणाला तरी विचारूया, नाहीतर आपण उगाच कुठेतरी भटकत फिरायचो. मालवणमध्ये हे दोन धार्मिक स्थळं आहेत, जय गणेश मंदिर आणि रामेश्वर, हे खूप प्रसिद्ध आहे. सो आता तेच बघायला चाललो आहे. मला वाटतं इथून आता लेफ्ट मारावं लागेल. रामेश्वर मंदिर कुठे आहे? रामेश्वर मंदिर इथून जाऊ. रामेश्वर मंदिर राईट नाही ना? ओके. आपण रस्ता चुकलेलो आहे आणि परत यू टर्न घेऊन परत आपण खालच्या दिशेने चाललो आहे. आज मी बराच मोठा ब्लॉग केला आहे या मालवण सिरीजमध्ये. माझी एक इच्छा होती मोठो ब्लॉग करायची, ती मला वाटतं या मालवण सिरीजमध्ये पूर्ण होईल आणि होते आहे. आपल्याला दाखवत आहे रामेश्वर मंदिर कसं जायचं. ओके, आपल्याला पाठी यायला सांगितलं, त्यांच्या पाठीच जाऊया आपण, कारण की नाहीतर आपण अजून 4-5 किलोमीटर आपण कुठेतरी भलतीकडेच फिरायचं. ओके, थँक्यू थँक्यू काका. सो हा रस्ता आहे. तसाच रस्ता आहे, लगेच समजला नाही मला. स्वामी, आता आलो रामेश्वर मंदिरामध्ये. रामेश्वर मंदिर हे मालवणमध्येच सुप्रसिद्ध मंदिरामधली एक मंदिर मानलं जातं. सो आम्ही आता दर्शन घेतो आतमध्ये जाऊन आणि आपण ह्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला.
DJ Shamon. Yes.